आणि या संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात करताना राधाकृष्ण विखे पाटील आणि अजित पवारांनी सरकारवर कशी टीका केलेली आपण पाहूया. अशोक नेते यांनी यवतमाळला जी आता परवा भाजपच्या सरकारचा प्रचार प्रसार करण्यासाठी जो कार्यक्रम घेतला त्याच्यात एक विधान केलं की कर्जमाफीमुळे शेतकरी आळशी होतो, त्यातूनच या सरकारची जी भूमिका आहे, सरकारची जी अनस्था आहे शेतकऱ्यांच्या प्रति काय आहे हे त्यातून खरंच स्पष्ट होतं. मी परवाच्या एका सभेमध्ये जसं ते अभिनयाचे राष्ट्रीय पुरस्कार कोणाला देण्याबद्दल बोललो होतो, मला वाटतं शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी कारणीभूत ठरलेल्या सरकारला आणि या मानसिकतेमध्ये काम करणाऱ्या खासदारला या वर्षाचं नोबेल पारितोषिक देण्याच्या संदर्भात शिफारस करावी अशी आता राज्य सरकारला मी मागणी करणार आहे. आजच त्यांना निर्वाणीचा इशारा करतो की ताबडतोब तूर खरेदी केंद्र चालू झाली पाहिजे आणि त्याचा फायदा व्यापाऱ्यांना नाही, ज्या माझ्या शेतकऱ्यांनी तूर पिकवलेली आहे त्याच शेतकऱ्याला त्याचा फायदा झाला पाहिजे. आणि हे काम नियोजनाचा अभाव आहे आणि आम्ही नियोजन चुकलो बिकलो काही नाही, त्याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्याला पूर्णपणे मदत ही केलीच गेली पाहिजे ही आमची सर्वपक्षीय विरोधी पक्षाच्या वतीनं मागणी आहे.